आपण एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत जो आमचा 5 नंबरच्या बॅचमध्ये IWMP 26 अहमदनगर हा जो प्रकल्प आहे त्याच्या अबित खिंड या गावामध्ये उभा आहोत. ह्या पाणलोटाचे एकूण क्षेत्र आहे 4,830.90 हेक्टर आणि याची प्रकल्प मूल्य आहे 525.71 लाख रुपये. तर याच्यामध्ये 7 गावं आहे. पहिलं कोतूळ, अबित खिंड, आंबोळ, घोटी, पैठण, सोमलवाडी आणि शेळवंडी आणि महादेववाडी हे सगळे 7 गावं आहेत. त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये सध्या आपण अबित खिंड इथं उभे आहोत. अबित खिंडचं एकूण NRM काम हे 16.40 लाखाचं आहे आणि त्याचे आपण 10 गट केलेले आणि सरासरी 3 हेक्टरचा 1 गट केलेला आहे. त्याच्यामध्ये आज आपण अबित खिंड 2A 49 नावाच्या गटामध्ये उभे आहोत. माझ्याबरोबर खातेदार आहे श्री सुरेश सखाराम गोडे यांचं आपण ह्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये गट नंबर 2A 49 2.60 हेक्टर क्षेत्रावर मजगीचं काम केलेलं आहे. ह्या पाणलोटामध्ये मजगी हेच आहे, कारण आमच्या इकडं जवळजवळ 1350 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो म्हणून मजगी ही मेन ऍक्टिव्हिटीज आपण घेतलेली आहे आणि मजगीचं हेक्टरी 1.50 CM पाणी साचतं. आता आपण हे जे खातेदार आहे माझ्याबरोबर सुरेश गोडे त्यांना आपण विचारू. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सुरेश सखाराम गोडे. आपण कोणत्या गावचे? राहणार अबित खिंड. आपण कोणत्या प्रकारचे पीक आधी इथं घेत होते? पूर्वी नाचणी, वराई. हे काम झालं, हे तुम्हाला पसंत आहे का? कसं काम झालं? चांगल्या प्रकारे झालं. कटिंग व्यवस्थित झाली आणि पान बंदिस्ती पण व्यवस्थित झाली. याच्यामुळं काय तुमच्यात फरक पडलेला आहे? याच्यामुळे ना विहिरीला पाणी वाढलं, खाचरांना पाणी साठलेलं आणि तुमची जमीन डेव्हलप झाली आणि वहिती खाली जास्त क्षेत्र आलं. बरं, ठीक आहे. पाणी तुम्हाला उपलब्ध झालं? आपण हे काम केल्यामुळे पाणी उपलब्ध झाल्यामुळं काही पीक रचनेत फरक पडला का तुमचा? उत्पन्नात वाढ झाली. हा, पहिले तुम्ही कोणते, आता कोणते पीक घेता तुम्ही? आता सध्या सोयाबीन, भुईमूग घेतलेलं आहे. हा, पुढील वर्षी भात लागवड म्हणजे भात लागवडीचं क्षेत्र तुमचं वाढलं. ठीक आहे. पाणलोटात काम झाल्यामुळं तुमच्यात काही फरक पडला का? हा, उत्पन्नात वाढ झाली. पहिले तुम्ही रोजंदारीला जात होते का? आता जाता का? आता जायची गरज नाही. आता तुम्हीच स्वतः रोजंदारी. काय दुबदुबत वाढलं का? दुबदुबत वाढलं. घरात गाई वगैरे आल्या, चारा तुमचा तयार झाला आणि रोजंदारीला कुठे जायची तुम्हाला गरज नाही राहिली. बरं, इथं किती खर्च झाला तुमचा काय तुम्हाला सांगितलेलं आहे का? 1,92,467 रुपये मंजूर होते. तेवढा खर्च झाला का? जेवढं क्षेत्र तुम्हाला दिलं सांगितलं होतं तेवढं केलं का? डेव्हलप कामाबाबत तुमचं काही अडचण नाही? समाधानकारक काम झालं का? एकोणपन्नास सर्व नंबर. मजगीच्या कामामुळे विहिरीला पूर्वी पाणी कमी होतं, आता 2 मीटरने पाणी वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही भाजीपाला वगैरे व्यवस्थित घेऊ शकतो. बेरोजगारी कमी झालेली आणि दुग्ध व्यवसाय पण वाढलेला आहे. पहिले पाण्याची पातळी कमी होती. उन्हाळ्यात पाणीच नव्हतं.